मोटरसायकल चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यात आली असून 46 मोटरसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंढरपूर पोलिसांनी आंतरराज्य मोटारसायकलची चोरी करणाऱ्या चोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून अट्टल दरोडेखोरांसह मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरांची टोळी जेरबंद करून त्यांच्याकडून 14 लाख किमतीच्या 49 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. क्रमांक 1 आरोपीवरती 3 गुन्हे पास्टमधले दाखल आहेत, ज्यामध्ये एक आरमॅक्स सुद्धा आहे. दुसऱ्या आरोपीवरती 2 गुन्हे आहेत, जे दोन्ही व्हेकल चोरीचे आहेत. तिसऱ्या आरोपीवरती 3 गुन्हे आहेत आणि जो आपल्याला चौथा आरोपी सापडलेला आहे त्याच्यावरती एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. आता हा जो आरोपी होता हा माळशिरसच्या आपल्या याच वर्षामध्ये घडलेल्या एका 395 वॉन्टेड होता. बऱ्याच दिवसांपासून सोलापूर ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत होते, त्यामध्ये तो प्रत्येक वेळेला निसटून जात होता. मात्र या गुन्ह्याच्या इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान ज्या शृंखलेने आपण या आरोपीपर्यंत पोहोचलो आणि त्याला यशस्वीरित्या अटकसुद्धा करण्यात आलेली आहे. हा जो माळशिरसच्या गुन्ह्यातला वॉन्टेड असलेला आरोपी आहे त्याच्यावरती गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत, जसा रॉबरी आहे, डेकॉयटी आहे, बलात्कार आहे, पळवून नेणे आहे, अपहरण या प्रकारचे गुन्हे आणि व्हेकल चोरीचे गुन्हे या व्यक्तीवरती दाखल आहेत. याचं जे पास्ट रेकॉर्ड आहे ते गेल्या 10 वर्षामध्ये हा खूप ॲक्टिव्ह क्रिमिनल आहे आणि हिनस प्रकारची सिरियस क्राईम केलेले आहे.